श्रोते हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक एक अभूतपूर्व ऐतिहासिक घटना याविषयी प्राध्यापक डॉक्टर भाग्यश्री भलवतकर यांचं भाषण ऐकूया. भारताच्या जडणघडणीत राकट आणि कणखर देश म्हणून ज्याची ओळख आहे अशा महाराष्ट्राचं नेतृत्व करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक प्रसंगाचे यंदा 350वं वर्ष आपण साजरं करीत आहोत. श्री शिवराज्याभिषेकाचा हा प्रसंग मध्ययुगीन भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदविला गेलेला ऐतिहासिक क्षण आहे. युगप्रवर्तक शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही कल्पनाच मुळे अभिनव आणि चित्तवेधक आहे. शिवाजी महाराजांनी अनेक मोहिमा यशस्वी करून मराठा तितुका मिळवावा हे स्वप्न उराशी बाळगले आणि तरी देखील त्यांनी उत्तरेत दिल्लीपर्यंत, पश्चिमेत सुरतेपर्यंत आणि दक्षिणेला बंगळूरपर्यंत आपल्या सीमा वाढविल्या. इसवी सन 1630 ते 1680 हा शिवकाळ समजला जातो. हा कालखंड मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे. मराठी राज्याची स्थापना करीत असताना कवी कलावंत यांना आश्रय देऊन दरबारात नवरत्न कवी वास्तव्याला होते. शिवाजी महाराजांनी राज्याच्या स्थापनेबरोबरच भाषेकडे विशेष लक्ष दिले. पत्रव्यवहारामध्ये होणाऱ्या मराठी भाषेत उर्दू, हिब्रू, फारशी भाषेचा होत असलेला वाढता प्रयोग लक्षात घेऊन त्यांनी खास दरबारी कवी रघुनाथपंत हणमंते यांचेकडून राजव्यवहारकोश लिहून घेतला. राजा म्हणून अनेक आघाडीवर यशस्वी असलेल्या शिवरायांचा राज्याभिषेक ही अत्यंत अद्भुत, गौरवशाली आणि अविस्मरणीय घटना आहे. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी खास काशीहून गागाभट्टांना निमंत्रित केले होते. त्यांनी राज्याभिषेक या सोहळ्यासाठी शिवराज्याभिषेक प्रयोग नावाचा ग्रंथ लिहिला. राज्याभिषेकानंतर गागाभट्टांनी शिवारकोदय, शिवराज्याभिषेक, समनयन हे महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिलेत. त्याचप्रमाणे शिवराज्याभिषेक कल्पतरू हा गोविंद बर्वेकृत लिहिला गेलेला ग्रंथ आहे. काव्याच्या व्यतिरिक्त पण शास्त्र निगडित आणि शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावर लिहिले गेलेले हे विशेष ग्रंथ आहेत. श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि गागाभट्टांनी त्या स्थापून महाराष्ट्रास सुसंघटित राष्ट्रीय संस्कृती प्राप्त करून दिली. गागाभट्टकृत शिवराज्याभिषेक प्रयोग. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी तयार केलेला ग्रंथ म्हणजे शिवराज्याभिषेक प्रयोग हा ग्रंथ होय. राजगुरू गागाभट्टांनी जशी राजसिंहासनाची सविधिवत प्राणप्रतिष्ठा करून त्यात एक प्रकारे सामाजिक जीवनातील राष्ट्रीय शक्ती केंद्रित केली आहे, हीच शक्ती प्रतिष्ठा महाराष्ट्राच्या एकतेला कारणीभूत ठरली. खुद्द औरंगजेबाने शिवाजी महाराजांना राजा ही पदवी दिली होती. शिवराज्याभिषेक प्रयोग हा ग्रंथ शिवाजी महाराजांच्या शास्त्रोक्त वैदिक मुहूर्तावर संपन्न झालेल्या सोहळ्याचा तत्कालीन पुरावा आहे. शिवराज्याभिषेक प्रयोग ग्रंथाची उपलब्धता आणि स्वरूप. शिवराज्याभिषेक प्रयोगाची ही पोथी बिकानेर राज्याच्या हस्तलिखित संग्रहालयात आहे. ही नक्कल वासी बेंद्रे यांनी 14 जून 1943 रोजी तेथील दिवाण श्री मनुबाई मेहता यांच्या सौजन्याने तेथील पंडिताकडून प्राप्त केली. ही प्रत सध्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था पुणे येथे ठेवण्यात आली आहे. मूळ हस्तलिखित प्रत्यांची नंबर 956 असून राज्याभिषेक पद्धती या नावे 20 भागात हे हस्तलिखित लिहिले असून प्रत्येक पानावर 10 ओळी आहेत. यात दिनकरपुत्र विश्वनाथ उर्फ गागाभट्ट याने राज्याभिषेक कसा करावा याचे मार्गदर्शन केले आहे. मूळ हस्तलिखित सुवाच्य आहे. शब्द श्लोक न तोडता ही पोथी मुळात लिहिलेली असावी असे वासी बेंद्रे म्हणतात. कवी व काव्याचा काळ. काशिस्त गागाभट्ट यांचा न्याय, मीमांसा, वेदांत व अलंकार या शास्त्रांचा अभ्यास होता. मीमांसा व धर्मशास्त्र ह्या विषयात त्यांचे विशेष प्रावीण्य होते. गागाभट्टांचे घराणे मूळचे दक्षिणेतील असून पैठणचे अनंतदेव भट्ट हे त्यांचे गुरुबंधू होते. गागाभट्ट अधूनमधून पैठणला येत असत. गागाभट्ट कोकणला इसवी सन 1663 आले होते. गागाभट्ट नाशिकला असताना त्या शिवाजी महाराजांकडनं निमंत्रण मिळाले आणि अखेरीस रायगडावर शिवाजी महाराजांच्या भेटीस गेले. मराठा राजा छत्रपती व्हावा असे मनात आणले आणि त्यास झालेल्या निष्कर्षानुरोधाने शिवराज्याभिषेक प्रयोग हा ग्रंथ गागाभट्टांनी तयार केला. या ग्रंथाचं लेखन इसवी सन 1673 नंतर झालं असावं असं स्पष्ट आहे. शिवराज्याभिषेक प्रयोग ग्रंथाचे प्रारूप. छत्रपती शिवाजी महाराजांचा विधिवत राज्याभिषेक व्हावा असे गागाभट्टांना वाटत होते. सिंहासनाच्या धर्मसिद्ध प्रतिष्ठेचे हिंदवी राज्य संस्थेला सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक आणि नैतिक श्रेष्ठ दर्जा आणि स्थैर्य प्राप्त होण्याची सामान्य उद्दिष्टे या राज्याभिषेकामागे होते. किंबहुना अनेक जहागीरदारांना शासन चालवणे, गुन्हेगारांना शासन करणे इत्यादी गोष्टींचा राज्याच्या सार्वभौमत्वामुळे व राज्याभिषेकामुळे सोपा होणार होत्या.
गागाभट्ट इसवी सन 1674 प्रारंभी नाशिक त्र्यंबकेश्वरास पोहोचले. नंतर आपले गुरुबंधूकडे पैठणला गेले. तिथून रायगडास गेले. राजाभिषेकाचा निर्णय होऊन पुन्हा पैठणला परतले. रायगडास विधीसाठी आलेले निश्चलपुरी म्हणतात, सतुपूर्वज कीर्त्याप्त मा कीर्तीती ही स्वतःश्च ही तथैव तमापि ज्ञात्वा कारणं कृतवान शिवः आगते सविधे तस्मिन अभिषेकाय उद्यतः राजराज शिवः साक्षात दादंडः कृतवान मुदः. राजाभिषेकाची तयारी करण्यास मार्चपासून सुरुवात झाली. नद्यांचे आणि सागरांचे जल आणण्यासाठी महाराजांनी लोकांना रवाना केले. दूरवरच्या ब्राह्मणांना निमंत्रण दिलेत. कलाकुसरीचे सिंहासन तयार केले. 15 मे रोजी शिवाजी महाराज रायरीस होते आणि 19 मे पूर्वीच भवानीच्या दर्शनासाठी रायगडावरून गेले आणि 25 मे रोजी रायगडाला परत आले. गागाभट्टांनी सर्व विधी भोसले घराण्याचे कुलोपाध्याय आणि पुरोहित प्रभाकर भट्टपुत्र बाळभट्ट यांच्याकडून केले. वेदांचे आणि शाखांचे पडिक निमंत्रित होते. दान आणि भोजनाची व्यवस्था होती. गागाभट्टांच्या पोथीवरून कळतं की राजाभिषेकाचा सोहळा मोठ्या दिमाखात करण्यात आला. प्रत्येक घटनेचा तपशील क्रमाने ग्रंथात दिला आहे. त्यामुळे सर्व विधी विधिवत करण्यात आल्या. पहिल्या 97 श्लोकांमध्ये राजाभिषेकासाठी लागणाऱ्या साधनसामग्रीची माहिती दिली आहे, किंबहुना प्रारंभी मुहूर्ताची चर्चा केली आहे. नंतर या विधीसाठी लागणाऱ्या साधनसाहित्याविषयी लिहिले आणि सर्व तयारी उत्तमपणे झाल्यावर राजाभिषेक विधीस यथोचित प्रारंभ झाला. शुक्रवार 29 मे 1674 मौंजबंधन विधीस चतुर्थीस प्रारंभ होऊन पंचमीपर्यंत चालला. गागाभट्टांनी मौंजबंधन आणि तुलापुरुष दानादी विधी एकाच दिवशी केलेत. प्रायश्चित्त म्हणून तुलादान विधी केला. शिवाय तुलापुरुष दानांच्या विधीचा प्रयोग पोथीत दिला आहे. सुवर्ण ताम्र आदी तुलादान प्रयोगही यात घेतले गेले. पहिला दिवस शनिवार दिनांक 30 मे 1674 ज्येष्ठ शुद्ध 6 शके 1596 विधिवत प्रथम गणेश पूजन, कलश संस्थापन आणि नंतर पुण्यवाह वाचन, यजमानास अभिष्टचिंतन, षोडश मातृक पूजन, नांदीश्राद्ध, पुरोहितावर्ण, सूत्रकंकण व पट्टबंधन इत्यादी विधी केले गेलेत. दुसरा दिवस 31 मे 1674 ज्येष्ठ शुद्ध 7 रविवार शके 1596 पूर्वरात्री महाराजांनी आवश्यक शाकाहार भूषय्य ब्रह्मचर्य पाळले. दुसऱ्या दिवशी इंद्रशांतीचे कार्य ठरले होते. त्याप्रमाणे करिष्यमाण राज्याभिषेकांत गत्वेन इंद्रशांती करिष्ये असा संकल्प सोडून कार्यारंभ केला. तिसरा दिवस 1 जून 1674 ज्येष्ठ शुद्ध 8 सोमवार शके 1596 तिसऱ्या दिवशी कार्याला इंद्रशांतांतन गत्वेन ग्रहयज्ञम करिषे असा संकल्प करून प्रारंभ केला. चौथा दिवस 2 जून 1674 ज्येष्ठ शुद्ध 9 मंगळवार शके 1596 नच भौमदिने राम चतुर्था च तथैव च नवम्यां च अभिषेकत व्यश्च चतुर्दशां च भार्गव्य असं म्हणून हा दिवस मोकळा सोडण्यात आला. पाचवा दिवस 3 जून 1674 ज्येष्ठ शुद्ध 10 बुधवार शके 1596 पाचव्या दिवशी नक्षत्र यज्ञ झाले. सहावा दिवस 4 जून 1674 ज्येष्ठ शुद्ध 11 गुरुवार शके 1596 सहाव्या दिवशी रात्री निवृत्ती यागास प्रारंभ झाला. सातवा दिवस 5 जून 1674 ज्येष्ठ शुद्ध शुक्रवार शके 1596 सातव्या दिवशी इंद्रशांतीचा विधी केला. यानंतर राज्याभिषेक विधीस प्रारंभ झाला. शुक्रवारी 12 घटिका 35 पळे द्वादश त्रयोदशीला मुहूर्त असल्याने सायंकाळपासून पहाटेपर्यंत हा धार्मिक विधी चालला. राजाभिषेक सिंहासनरोहण आणि राजदर्शन असे 3 समारंभ त्रयोदशीला झाले. त्रयोदशीला शनिवारी 19 घटिका 49 पळेपर्यंत होती. राज्याभिषेकाच्या वेळी अनेक विधी करण्यात आले. हा राज्याभिषेक विधी शुक्रवार सकाळी सूर्यास्ताचे समय प्रारंभ झाला आणि तो रात्रभर चालला. पहाटे सिंहारोहण विधी झाला. सकाळी 7 वाजता राजदर्शन असे 3 विधी संपन्न झालेत. अशा प्रकारे दिमागधार राजाभिषेक सोहळा मंगलमय वातावरणात संपन्न झाला. सुवर्ण तुला सुवर्णवृष्टी करण्यात आली. राजधानी रायगड केली. याप्रसंगी महाराजांना अनेकांनी दान दिले. मोरोपंतांनी 8000 होण, हिशेबनीस निळी पंडित यांनी 7000 होण आणले. कुणांनी 5000 ऊन आणून सुवर्ण स्नान करविले. उर्वरित प्रधारांनी मुजरे केले आणि सिंहासनाच्या उभय बाजूंनी रांगा करून उभे राहिले. संभाजीराजे सिंहासनाच्या पायरीवर होते. अष्टप्रधान 8 खांबांसारखे उभे राहिले.
त्यात मोरोपंत पेशवे मुख्य प्रधान, नारोनी लकंठ आणि रामचंद्र नीलकंठ मुजुमदार अमात्य, रघुनाथ अहिरराव आणि त्यांचे पुत्र मोरेश्वर पंडितराव, हंबीरराव मोहिते सेनापती, दत्ताजी त्रिंबक वाकणीस मंत्री, त्रिंबकजी डबीर आणि पुत्र रामचंद्रपंत सुमंत, अण्णाजी पंत सुरनीस सचिव, निराजी रावजी न्यायाधीश. हा राज्याभिषेक सोहळ्याबद्दल अनेक देश विदेशातील विद्वानांनी गौरवोद्गार काढले. शककर्ते शिवराय या ग्रंथात विजयराव देशमुख राज्याभिषेकाबद्दल म्हणतात, श्री शिवराज्याभिषेकाचा प्रसंग हा मध्ययुगीन भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जावा एवढा महत्त्वाचा होता. या प्रसंगाने भारतीय जीवनात अनेक प्रकारे क्रांती घडवून आणली. शेकडो वर्षापासून दास्यशृंखलांनी जखडलेल्या भारतीय जनतेला या प्रसंगामुळे विलक्षण प्रभावी चेतना प्राप्त झाली. सह्याद्रीच्या कुशीत मूळ धरलेल्या स्वराज्याच्या युगलेशा रोपट्यानेच पुढे प्रचंड वृक्षाचा आकार धारण करून अखेरीस अवघा हिंदुस्थान यवनी गुलामगिरीतून विमुक्त केला. महाराजांच्या मिशाने एक प्रकारे शेकडो वर्षांपासून हरवलेली भारतीय अस्मितास पुन्हा रायगडी सिंहासनावर विराजमान झाली. विका राजवाडे म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही हिंदवी स्वराज्यातील ऐतिहासिक घटना असून मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलेला हा प्रसंग आहे. या प्रसंगास उपस्थित असलेले सर्वसामान्य लोकांपासून ते विदेशी अतिथी हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यास उपस्थित होते. भारतीय संस्कृतीचा संवर्धक शककर्ता शिवाजीची ओळख म्हणून भारत खंडात पसरली, किंबहुना कीर्ती समुद्रापलीकडे पोहोचली. कृष्णाजी अनंत सभासद म्हणतो, या युगी सर्व पृथ्वीवर मराठा पातशहा एवढा छत्रपती झाला ही गोष्ट सामान्य झाली नाही. या शिवाजी महाराजांच्या वैदिक राज्याभिषेकाचे आगळे महत्त्व या लेखात डॉक्टर भीमशंकर देशपांडे म्हणतात, शिवछत्रपतींच्या युगप्रवर्तक कार्याचे महत्त्व जगाला कळाले. प्रजेची मान्यता या महान कार्यास असावी, सार्वभौमत्वाचा साक्षात्कार आणि राज्याची शाश्वती पटवणे याकरिता हा संस्कार करणे गागाभट्टास अगत्यास वाटले. धर्माची आज्ञा शिरसावंद मानून त्यांनी राज्याभिषेकास रुकार दिला आणि त्यांच्या कुल परंपरेनुसार त्यांनी या वैदिक राज्याभिषेकाची योजना पूर्ण केली. हिंदवी स्वराज्याच्या जनतेने दीर्घकालीन स्वप्न पूर्ण झाले, आबालवृद्धांचे पारणे फिटले. शिवराज्याभिषेक प्रयोग ग्रंथांचे धार्मिक महत्त्व. गागाभट्टांनी खास शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यास हा ग्रंथ लिहिला. याचे धार्मिक ग्रंथ म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. धार्मिक विधीचे महत्त्व हिंदू धर्मात होतेच आणि 17व्या शतकात मराठी सत्तेच्या जाणता राजाचा राज्याभिषेक होणं आणि एक स्वतंत्र ग्रंथनिर्मिती होते ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत घडलेली अत्युच्च घटना होय. मुद्रा भद्राय राजते. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा अव्याहत स्मृतीत राहावा म्हणून शक प्रारंभ केला. अष्टप्रधान लोकांनी नाव बदलून संस्कृत नावं दिलीत. रघुनाथ पंडिताकडून राजव्यवहार कोश लिहून घेतला. या प्रसंगी महाराजांनी स्वतःची राजमुद्रा तयार केली. प्रतिपदेश्च चंद्रलेखी व वर्धेषुण विश्ववंदिता शाह सुनशिवयस्या मुद्रा भद्राय राजते. शुक्ल पक्षातील प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे प्रतिदिन वर्धिष्ण होणारी ही स्वराज्य ज्योत विश्ववंद्य होईल आणि शहाजीचा पुत्र शिवाजी याची ही मुद्रा कल्याणाकरता शोभून दिसते. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामुळे मोठी क्रांती घडली, कारण यवनाच्या गुलामगिरीतून मुक्त करून लोकांची अस्मिता जणू रायगडी सिंहासनावर आरूढ झाली होती. या घटनेचे अनेक जण साक्षीदार होते. महाराजांची राजमुद्रा तयार केली आणि शक प्रारंभ केला आणि हिंदूंची कालगणना सुरू झाली. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज चौकस होते. केवळ राजकीयच दृष्ट्या नव्हे तर समाज सुदृढ होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारा हा जाणता राजा होता. म्हणूनच हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामुळे महाराष्ट्राला अनन्यसाधारण महत्त्व. श्रोते हो.